शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। तहसील पुलिस थाना अंतर्गत राज सिंह और गजनी विजय सिंह ठाकुर निवासी मोमिनपुरा, इसे पुलिस ने तलवार के साथ धर दबोचा है। तहसील पुलिस को जानकारी मिली थी एक युवक तलवार लेकर हुड़दंग मचा रहा है। इसी जानकारी के आधार पर पुलिस ने घटनास्थल पर जाकर आरोपी को तलवार के साथ गिरफ्तार किया। पुलिस ने राज सिंह की जांच करने पर उसके पास से दो सैमसंग कंपनी के मोबाइल पाए गए। पुलिस द्वारा आगे की जांच की जा रही है। काल दिनांक 2/7/2020 रोजी सायंकाळी माहिती मिळाली की एक किसान तलवार घेऊन धामधूम करत आहे। त्या माहितीवरून आम्ही आमच्या अधीनस्थ PSI स्वप्नील वाघ, ASI दुबे आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल चतुर्वेदी यांना घटनास्थळी पाठवले असता त्यांना एक किसान तलवार घेऊन धुमधाम करताना मिळाला। त्याने त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव राजसिंग उर्फ गजनी वल्द विजयसिंग ठाकूर वय 27 वर्ष हल्ली मुक्काम मोमिनपुरा आणि स्थायी मुक्काम ग्राम कटनी जिल्हा कटनी मध्य प्रदेश असे सांगितले। त्या इसमाला तलवारीसात पोलीस स्टेशनला आणून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल सापडले। ह्या मोबाईलबद्दल त्यांना विचारणा केली असता त्याने सांगितले की ते सदर इसम व त्याचे इतर दोन साथीदार यांनी 2-3 दिवसापूर्वी रात्री पोलीस स्टेशन धनतोळी परिसरात एक मोबाईल शॉपचं दुकान फोडले आणि त्या दुकानामधून 14-15 मोबाईल चोरून नेले। त्यापैकी त्याच्या वाट्याला दोन मोबाईल आले, हेच ते मोबाईल आहेत। यावरून त्या इस्माला पोलीस स्टेशन तहसील येथे अपर नंबर 354/20 कलम 425 भारतीय हत्या कायदा अन्वये अटक केली व त्याच्या ताब्यातून तलवार जप्त केली। तसेच सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल किंमत 30,000 रुपये जप्त केले। याबद्दल पोलीस स्टेशन धंतोली येथे संपर्क साधला असता धंतोलीमध्ये अशी घटना घडलेली असून त्याबद्दल पोलीस स्टेशन धंतोली येथे अपराध नंबर 179/2020 कलम 457 380 घरपुडीचा गुन्हा दाखल आहे। आरोपीकडून दोन मोबाईल सध्या जप्त झालेले आहेत। आणखी आरोपीने कुठे घरपुडीचे गुन्हे केले का याचा तपास आता तहसील पोलीस करीत आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज, नागपूर।